डी वाय चंद्रचूड सर आले, त्यांना सुद्धा त्यांच्यानी सांगले की एक गोष्ट घडल्या मुख्यमंत्री डेव्हलपमेंटच्या बाबतीत गोवा हे खूप ट्रान्सफॉर्म झाले असा, ही गरज आशिल्ली आणि आयज हो पूल म्हाका दिसता जो फ्लायओव्हर असा ती कशें पळयता डेव्हलपमेंटच्या बाबतीत. गोंयात तुमकां दिसपाक डे बाय डे नवीन डेव्हलपमेंट जे आहा पळय न्ही सातत्या तुमकां पळोवपाक मेळटा. तितूंतलो चिंबर जंक्शना वयलो हो ओवरब्रिज आमी प्रत्येक जाण म्हणजे सीजीआय आयिल्ले तेन्ना तेंच्यांनी मेन्शन केलें की दर फावटी येता तेन्ना नवीन कितें तरी डेव्हलपमेंट करूंक मेळटा. फाटल्या 10 वर्सांक अशा पद्दतीचे वेगवेगळे रोड्स आसतले, ओवरब्रिज आसतले, बिल्डींग्स आसतले, हॉस्पिटल्स आसतले, हे प्रोजेक्ट आमी लोकार्पण करताना आमकांय बरें दिसता. दीस टायप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हे फॉर द टायम सेवींग, कॉस्ट सेवींग आणि त्याच्याच बरोबर लायफ सेवींग हाजे खातीर इम्पॉर्टंट आसा. कारण चिंबल हे जंक्शन इट इज अन एक्सिडेंट प्रो झोन आशिल्लो आणि हेजेर कितलेशेच आतां आमच्या आमदारान उलयता आसतना सांगले कितलेशेच जणांचे एक्सिडेंट झाले, बट ते सगळे ओवरकम करून आज हे इन्फ्रास्ट्रक्चर लोकार्पण करपाक म्हाका खूप खोस भोगता. सर ओनली हो पूल न्ही बाकीचे सुद्धा गोंयभर जे कनेक्टिव्हिटी वाढिल्ली असा, तुमचे कसे स्वप्न असा फुडें सर एक बारीक? एकंदर गोंयातले जे आहा पळय न्ही पुराय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे 2027 पर्यंत, आता हांवें सांगलें की मडगांव बायपास आमी डिसेंबरान हे दिता, काणकोणचो बायपास आमी उरला पळय मडगांवच्यान काणकोण तो आमी सुरू करता, कुंकळे बायपास, हें सगळें इन्फ्रास्ट्रक्चर जे आहा पळय न्ही 2027 पर्यंत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हांच्या आशिर्वादान आमी हें पुराय करपाक शकतले. कारण माननीय रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर गडकरीजी आणि बाकीचे सगळे हांच्यानी आमकां खूब बरो सपोर्ट केल्ल्या कारणानूच हे जे व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर आमकां कंप्लीट करपा खातीर खूब खोस भोगता.